कृष्णा नदी कोरडी पडल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या वतीनं देण्यात आलाय. सांगलीचा जलसंपदा विभाग, राज्याचं पाटबंधारे खातं आणि कोयना धरण व्यवस्थापन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळं आणि बेफिकिरीमुळंच कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत असून, यापुढं जर नदी कोरडी पडल्यास पालकमंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोर उपोषणास बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या वतीनं देण्यात आलाय. धरणामध्ये भरपूर पाणी असूनही कृष्णा नदी यावर्षी 4 वेळेला कोरडी पडली. निरनिराळे पत्र देऊन मुख्यमंत्र्यांना, दीपक कपूर यांना, आपल्या सचिव यांना देऊनसुद्धा, पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊनसुद्धा, अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळं व गचाळपणामुळं कुठल्याही परिस्थितीत कोरडी नदी पडू नये. तिथून पुढे जर असा उन्हाळा येणार आहे, उन्हाळ्यामध्ये जर कृष्णा नदी कोरडी पडली, तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून सर्व नदीकाठचे शेतकरी आणि सांगलीचे लोक यांना घेऊन आम्ही पालकमंत्र्यांच्या घरासमोर आम्ही बसणार आहोत. आणि पालकमंत्री आणि कलेक्टर यांच्या दारासमोर आम्ही उपोषण करून त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा आमचा इरादा आहे. या आंदोलन सुरू राहिलं तर खासदारांच्या सर्व मतदारसंघामध्ये आम्ही निरनिराळे पत्रकार परिषद घेऊन त्याचाही निषेध करण्याचा आमचा विचार आहे. दुष्काळाची परिस्थिती असतानासुद्धा नदीला येणारं जे पाणी आहे, सोडलेलं पाणी आहे, ते बंधाऱ्यात थांबलं जात नाही. बंधारे आता बंधारे शरीर खराब झालेले, बर्गे खराब झालेले, परंतु हे पाणी मग कर्नाटकला पाणी सोडणार आहात का, असा प्रश्न काही ठिकाणी निर्माण होतो आहे, असे प्रश्न उपस्थित होतात. आम्हाला वाटतं या ठिकाणी बर्गे झाले पाहिजे होते. बर्गे असते तर आज पाणी थांबलं असतं. आणि बऱ्याच वेळेला दूषित पाणी थांबल्यामुळं आता सांगलीतले आरोग्य धोक्यात आलेलं आहे. बऱ्यापैकी या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी राजकीय व्यक्तींनी आणि हे जे अधिकारी आहेत यांची बैठक होऊन यामध्ये निर्णय झाला पाहिजे. तो निर्णय म्हणजे बारामाही कृष्णा वाहिली पाहिजे. यासाठी आम्ही सर्व आंदोलन करणार आणि मग येत्या काही दिवसात आम्हाला पालकमंत्र्यांच्या घरासमोरसुद्धा बसावं लागलं तर काही हरकत नाही, परंतु पाण्यासाठी आम्हाला या ठिकाणी भांडावं लागते. याचा जर दुर्गव दुसरं कुठलं नसो, या ठिकाणी आम्ही सर्वांना आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आंदोलन किती दिवस असणार आहे, किती दिवसानंतर असणार? पाणी जर पुन्हा एकदा ह्या नदीचं कमी झालं तर नक्कीच आम्ही या ठिकाणी तीव्र भावना आमच्या व्यक्त करून सगळे समस्त नागरिक सांगलीचे रस्त्यावर येतील आणि ह्या आंदोलनाला पाठिंबा देतील. यावेळी अध्यक्ष सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवान, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, प्रदीप माने, संजय कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.